आणि यानंतर आपण थेट नागपूरमध्ये जातोय. नागपूर विमानतळ परिसरामध्ये अरविंद सावंत ठाकरे गटाचे खासदार सध्या बोलतात. मुळात असं आहे बघा, कुठल्याही सर्वसामान्य माणसाला विचारा की हा पक्षद्रोह आहे की नाही, आणि मग जर पक्षद्रोह आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील परिशिष्ट 10 प्रमाणे ज्या लोकांनी पक्ष स्वेच्छेने सोडला त्यांचं त्यांना अपात्र करणं नियमबाह्य कायद्यानं बंधनकारक आहे की नाही. मग जर ते कायद्यानं बंधनकारक असेल तर त्याचा निर्णय व्हायला हवा. पहिली गोष्ट अशी आहे की पक्षांतर बंदी होऊ नये म्हणून हा कायदा आला. ती ज्या पद्धतीनं विकले जातात, घोडेबाजार होतो म्हणून त्यांनी आकडा मोठा केला 2/3. म्हणजे 2/3 जर सदस्य गेले तर त्याच्यातसुद्धा त्यांनी पुढं असं म्हटलं की त्याला गट निर्माण नाही करता येणार, त्याला कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन विलीन व्हावं लागेल. ते झालं आहे का? मुळात 2/3 लोकंसुद्धा एकाच वेळी गेली आहेत का? तर नाही, ती सुद्धा टप्प्याटप्प्याने गेली आहेत. आणि म्हणून कायद्यानं ते अपात्र व्हायला हवेत. पुढच्या गोष्टींचा संदर्भ घेण्यापेक्षा घटनाक्रम जर घेतला तर लक्षात येतं की तेव्हा शिवसेना पक्ष सोडून नवीन पक्ष निर्माण केला होता, गट निर्माण केला होता, काही नव्हतं ना. आणि कुठं गेले? राज्यात बसून नाही ना केलं. बरं, पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी आपलं मांडणं असतं तर गोष्ट वेगळी. ते पक्षाच्या बैठकीला नाही आले, त्यांनी पक्षाचा व्हीप नाही पाळला, ते भारतीय जनता पार्टीची जिथं राज्य आहेत त्यांच्या आश्रयाला गेले. मग ते सुरतमध्ये गेले तरी गुजरातमध्ये गेले, मग गुवाहाटीत गेले म्हणजे आसाममध्ये गेले, गोव्यात गेले. ह्या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. मग आपल्या राज्यात आपल्या पक्षाच्या विरुद्ध द्रोह करण्यासाठी इतर राज्यातला आश्रय घेणं हा सरळ सरळ पक्षद्रोह आहे. आणि म्हणून ते अपात्रतेस खऱ्या अर्थानं त्यांना त्या संदर्भातला निर्णय द्यावाच लागेल. हो, कार्यालयात जाऊन केले त्यांनी. आता खरं तर तिथं सुद्धा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आजची तारीख दिली होती, व्हीपच्या संदर्भात दिली होती, किंवा ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन वागलंय ते इतकं आक्षेपार्ह आहे की पूर्णपणे घटनाबाह्य वागणं त्यांचं सुद्धा आहे. कारण मुळात तुम्ही काय केलं तर 50-55 लोकांमधले 40 लोक गेले. मग 40 लोकांना किती मतं मिळाली ती 55 संदर्भातली त्यांनी धरली. तुम्हा सर्वांना कळतं की बाहेर पक्ष राजकीय पक्ष असतो आणि आतमध्ये विधिमंडळ असतं, विधिमंडळ पक्ष असतो. आता राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने 124 जागा लढवल्या, 55-56 जिंकले आम्ही, लढवले 124 ना. मग 124 जे पराभूत उमेदवार झाले त्यांची मतं कोणाची? त्यांचा बाप नाही का कोण? हां का फक्त तो पक्ष म्हणजे विधान आमदार म्हणजेच पक्ष आहे की खासदार म्हणजे पक्ष आहे? मग जे लोक आमच्या पक्षचिन्हावर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या AB फॉर्म घेऊन जिल्हा परिषद लढवतात, महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतात, नगरपालिकांच्या निवडणुका लढवतात, जिंकतात, हरतात, दोन्ही मतं कोणाची? मग हा विचार केला नाही त्यांनी. आणि थेट त्यांनी 40-40 ते तुणतुणं वाजवलं. ते सगळं त्यांना दिलेलं स्क्रिप्ट होतं, ते भारतीय जनता पार्टीकडनं आलेलं स्क्रिप्ट होतं. जेव्हा त्यांच्या नियुक्त्याच मुळात आक्षेपार आहेत, ज्या विजय गोयल अनिल गोयलांनी नोव्हेंबरच्या अखेरीस ते निवृत्त होणार होते, त्यांना 19 राजीनामा द्यायला लावला 19 नोव्हेंबरला, आणि 21 नोव्हेंबरला त्यांना आयुक्त करून टाकलं. याचा विचार, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की सेलेबल कमोडिटी आहे, हे विकाऊ लोक आहेत, ही विकाऊ लोक त्यांना तुम्ही आम्ही तुम्हाला हे देतो तुम्ही आम्हाला हे द्या. अहो, जेव्हा एखादा सरन्यायाधीश निवृत्त होऊन राज्यसभा सदस्य महिन्याभरात होतो, मग त्यांनी दिलेल्या न्यायाबद्दल शंका निर्माण होते की नाही? दुसरे राज्यपाल होतात ताबडतोब, मग त्यांनी दिलेल्या संदर्भात काय? न्यायाधीश आज काल निवृत्त झाला, महिन्याभरात तुम्ही राज्यपाल. ही सगळी बिकाऊ संस्था उभ्या राहिल्या आहेत. CBI असू द्या, इन्कम टॅक्स असू द्या, नार्कोटिक्स असू द्या, ED असू द्या,
आता इलेक्शन कमिशन त्याच मार्गाने. मला काय कल्पना नाही आहे, मी विधिमंडळात नाही आहे त्यामुळे तिथं काय चाललं हे माहिती नाही. त्यांनी काल आरोप केलेला आहे की भास्कर जाधव गुवाहाटीला जाण्यासाठी एकनाथ शिंदेना 100 वेळा फोन करत होते. तो त्याची दखल मी घेत नाही, तुम्ही जाऊन घ्या. कोण मनोज कंबोजो पैशाने श्रीमंत झाला म्हणजे अकलेने श्रीमंत झाला का? पैशाने विकत घेणं म्हणजे अकलेने श्रीमंत झाले की काय? का तुम्ही विधितज्ञ झालात? त्यांच्या खरं सांगू का, ते तिकडेच म्हणून वाचलेत, नाही तर त्यांच्यावर पण ईडी धाड टाकेल. तमासगीर तमासगीर ते तुम्ही म्हणतो तमासगीर बोललो ना मी, लाज वाटली पाहिजे. आदरणीय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री तमाशा केला तुम्ही लोकांनी, ते खोत टाळकाय घेतात नाचतात काय बसतात, तेव्हा काय झालं होतं? तेव्हा असं म्हणाले ते शासनात विलीन करा, असं आहे ना त्याची मागणी. एसटी महामंडळाला शासनात विलीन करा. आता काय गप्प आहे, आता पगार देता येत नाही हो. आदरणीय उद्धवजींनी तर इतकं चांगलं करून ठेवलं होतं की महिन्याला व त्यांचे 360 रुपये कोटी रुपये हे महामंडळाला द्यायचं असा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या कारकिर्दीत माननीय दिवाकर रावते आणि अनिल परब यांनी घेतलेला निर्णय, यांनी आणलेला निधी हा ऐतिहासिक आहे. इतिहास आहेत म्हणजे त्यांच्या, आता जसं अमृतकाल हे असे काय काय काल सांगतात ना, त्यांच्यासाठी सांगतो. त्या एस टी महामंडळाच्या इतिहासात 1000 कोटी रुपये एका वेळेला अनिल परब घेऊन आणले त्यांनी एस टीसाठी. दिवाकर रावते साहेबांनी तर कितीतरी कन्या योजना आणल्या, नंतर त्या कंडक्टरमध्ये महिला घेतल्या, त्या महिलांना क्लेरिकलमध्ये आणण्याचं प्रयोग केलं. एखादा कंडक्टर जर त्याला अपघात झाला असेल आणि करू शकत नाही ड्युटी, तर त्याला पुन्हासुद्धा वेगळ्या पद्धतीचं काम द्यावं, असे अनेक निर्णय त्यांनी घेतले की जे त्यांच्या आयुष्याच्या भल्याचे निर्णय घेतले. कोण ही माणसं निर्माण झाली ज्यांचा काही संबंध नाही, काय वर्ता आणि काय बोलतात जाऊ दे सोडून. विधान परिषदेचे प्रतोद बदलवण्याकरता एकनाथ शिंदेंनी निलम गोरेंना पत्र दिलेलं आहे. तुमच्या गटाचे जे प्रतोद आहेत ते बदलवण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यांना काय अधिकार आहे आमच्या गटाचा प्रतोद करण्याची? कोण कह रहे उसका ऊपर से आएगा ना तो भी नहीं होगा, छोड़ दो. तर निवडणूक आयोगाचा निर्णय घटना बाह्य असल्याची टीका अरविंद सावंत यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. भाजपनं निवडणूक आयोगाला स्क्रिप्ट दिलं होतं आणि त्या स्क्रिप्टचं पालन आयोगानं केल्याचं त्यांनी नमूद केलंय. सोबतच शिंदे गटाला शिवसेनेचा ठाकरे गटाचा प्रतोद बदलण्याचा कोणताही अधिकार नाही, याचाही उल्लेख त्यांनी केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.